सातारा शहराच्या वैभवात भर घालणारा, निसर्गानं उद्धरण केलेला ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याची जो रस्ता आहे त्या रस्त्याचा पानंद रस्ता झालेला आहे। वास्तविक या शहराला जगाच्या नकाशावर पोहोचवणारा अजिंक्यतारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यानं गाजलेला अजिंक्यतारा, याकडे जाताना सातारकरांची पुरी दमछाक होते। सातारा शहरानजीक असलेलं कास असेल, ठोसेघर असेल, या ठिकाणी येणारा पर्यटक हा अजिंक्यतारा किल्ला आवर्जून बघायला जातो आहे आणि नको ती आफत त्यांच्यावर ओढवते। रस्त्याची एवढी बिकट आणि वाईट अवस्था झालेली आहे की आम्ही बायानो नवरे सांभाळा हा विनोदी भन्नाट चित्रपट पाहिला होता, आता बाबानो हातपाय सांभाळा अशी म्हणण्याची वेळ सातारकरांच्यावर आली। वास्तविक या रस्त्यावर मोठ्या प्रभावावर निधी खर्च झाला, पण प्रत्यक्षात हा निधी निश्चित कुठल्या मार्गाने गेला आणि कशावर खर्च झाला हे मात्र खरं तर बरंचसं गणित गुलदस्त्यात आहे। श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्र शिवराजे भोसले बाबा महाराजांनी देखील यात लक्ष घालावं आणि अजिंक्यतारा किल्ल्याच्या वैभवात प्रचंड मोठ्या प्रमाणावर भर घालून सातारकरांना जे आता मोठ्या हालापेस्टा सहन कराव्या लागतात किल्ल्यावर जात। साताऱ्याला धाडशी आणि स्पष्टवक्ते असं पालकमंत्रीपद शंभूराज देसाईंना मिळालेलं आहे। शंभूराज देसाई हे सातारा शहरात दुखील यापूर्वी त्यांनी दुचाकीवरून फेरपटका मारला आहे आणि पोलिसांची कान उघडणी केलेल्याचे किस्से सातारकरांना फार ज्ञात आहेत। अशा पद्धतीनं पालकमंत्र्यांनी दुचाकीवरून जावं किंवा ताफ्यातून जावं आणि एकदा निश्चितपणानं त्यांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर जावं, मग रस्त्याची अवस्था त्यांना कळेल आणि पर्यटन वाढीसाठी काय करावं निश्चित लागेल अजिंक्यताऱ्याच्या याची त्यांना जाणीव होईल, यासाठी त्यांनी जावं अशीच सातारकरांची मागणी।